मुलगी हाँ बाळ एकच आहे झोपली मुलगी हो बाळ 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 एकच आहे का टिपू आठव ना टिपू सांग ना टिपू सांग ना ती बाळ आणि ती मुलगी एकच आहे बाळ 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 मुलगी एकच आहे टिपू सांग काय करते सला त्याला प्रश्न विचारून काही फायदा आहे का तो उत्तर नाही दे आणि हे बघा बाबा तुमच्या मोठ्यांच्या लपवा छपवीचा ना आजीला अंदाज आला असेल आजी आजोबांना बोलता नाही मी ऐकलं होतं काय परवा रात्री आजीच्या स्वप्नात जनक्का आली होती पुन्हा जनक्का भूमीचं लग्न धड पार पडू देणार आहे की नाही जनक्का चला सावित्रीच्या मुलीचं लग्न होणार म्हणजे माझी ही गोष्ट तरी तिने ऐकली सर तुम्ही लग्नाला जाणार आहात द्यायला पत्रिका आली आणि सावित्रीच्या घराचे माझे निराळे संबंध आहे एक काम कर लग्नात देण्यासारखं एखादं गिफ्ट घेऊन ठेव ठीक आहे सर कदमचं काय झालं त्याची भेट झाली नाही सर का नाही त्यांनी तोंड उघडायच्या त्याला भेटायला हवं सांगितलं होतं ना मी हो सर पण कदमला भेटायची कुणालाही परवानगी नाही मी प्रयत्न केले आणि आपल्या मेथडचाही काही उपयोग झाला नाही कोणी फेवर करायलाच तयार नाही सर कदमचा गुन्हाही तसाच आहे बॉम्ब लावून एखाद्याला उडवणार ती एखाद्या इन्स्पेक्टरला पोलीस ऑफिसरचा मर्डर डिपार्टमेंट सिरियस नाही कदमला कोणालाही भेटायची परवानगी नाही मिळणार तू एक काम कर रंगाला भेटायला मुंबईला आपला एक माणूस पाठव तो आपली आतमध्ये जायची काहीतरी सोय ठीक आहे माझा अंदाज आहे कदमनी अजून तोंड उघडलेलं नाही कारण तो जर किशुक्का बद्दल बोलला असता तर ती मारिया डिसोजा अंगावर धावून आली असती इतकी शॉर्टलिस्ट नाही चालणार विजया तुला आठवायचा प्रयत्न करावा लागेल हे मग मला जितकं आठवत होतं ना तितकं मी हिला लिहून दिलं तू दीपाला जे काही लिहून दिलंय ते गावातल्या निम्म्या लोकांना माहितीये आम्हाला असं काहीतरी हवंय जे मनोरमाच्या खुन्यापर्यंत आम्हाला पोहोचते आठवत नाही आठवायचा प्रयत्न कर हे बघ एक तर आई आम्हाला काहीही सांगत नव्हती आणि तुम्ही मागे लागलात की आईबद्दलची माहिती दे म्हणून कुठून आणू माहिती आई तिच्या खोलीतही ती नसताना जाऊ द्यायची नाही सगळे व्यवहार तीच पाहिजे नशीब पोल्ट्रीचे व्यवहार राजेशकडे होते म्हणून नाहीतर आमचे हाल झाले असते आई माझ्याला पोलीस स्टेशनला का बोलवलं जरा चौकशी करायची कसली चौकशी काय केलं कोणी काय केलं तरच चौकशी करतात का गौरव तिची चौकशी करून काही फायदा नाही बापा तिला इतका आग्रह करतात तरी ती काय सांगत गौरव त्यांना आजी बद्दलची अजून माहिती हवी आहे दादीशी दिली ना माहिती हो पण ती उपयोगाची नव्हती तुझी आजी अजून कोणाला भेटायची का किंवा नव्याने कोणाला भेटायला लागली होती का किंवा तिचं कोणाशी भांडण झालं होतं का भांडण भांडणाचं म्हणशील तर लिलीच्या आजोबांना विचार त्यांनीच आईला धमकी द्यायला बोलवलं होतं ना आम्ही जॉनेथनची चौकशी केली आहे पण त्यांनी असं काही केल्याची शक्यता नाही शक्यता डिमीची होती पण मनोरमानंतर डिमीचाही मृत्यू झाला मारणारा दुसराच कोणीतरी
प्रभाकर कडून काय हालचाल? नाही सर, कारण तो जेव्हा केव्हा घराच्या बाहेर पडतो लग्नाच्या तयारीशीच पडतो, आणि लग्न अगदी तोंडावर आलं म्हटल्यावर प्रभाकरला काही फरक पडत नाही. कारण त्याने एखादी गोष्ट एखाद्या दिवशी करायची ठरवली तर तो केल्याशिवाय राहत नाही. आणि सावित्रीबाईंनी प्रभाकरला थांबवलं तर? सावित्रीनी प्रभाकरला थांबवलं असतं तर ती माझ्यापर्यंत आली नसती. प्रभाकरनी दिलेली मुदत 1 तासाने संपतीये. आपल्या माणसांना त्याच्यावर नीट लक्ष ठेवायला सांग. पण प्रभाकर दिलेली वेळ चुकवत नाही. कुठे निघालात? सावित्री बाहेर जाणाऱ्या माणसाला हा प्रश्न विचार. खरं सांगा, आज फेरी नाहीये आणि लग्न होईपर्यंत फेरीचं काम बंद करणार असं कबूल केलंय तुम्ही? मी फेरीवर जात नाही. मग मी पोलीस स्टेशनला जातो. बघतो माझ्याकडून काही मदत होते का मारियाला. बिचारी आपल्याच मुलाचा खुनी शोधण्यासाठी धडपडते. मला धमकी देऊन गेल्या पोलिसांमध्ये जायची. तुला माहितीये जॉनाथन परेरा त्याच्या मार्गात येणाऱ्याला कसा आडवा करतो ते. सावित्री, सावित्री माझी काळजी करू नकोस, मला काहीही होणार नाही. सावित्री, आपलं एकदा या विषयावर बोलणं झालेलं. पुन्हा पुन्हा तेच. मीही तीच आहे, तुम्हीही तेच आहात. बायकोला वाटणारी नवऱ्याची काळजी सुद्धा तीच आहे. आईला मुलाविषयी वाटणारी काळजी कधी बदललेली पाहिजेत तुम्ही? उर्मीचे बाबा म्हणून तुमच्या गळ्यात पडणारे हात कधी बदलले? सगळं तेच आहे हो. म्हणून मलाही तुमच्याविषयी वाटणारी काळजी तीच आहे. नाही ना शपथ घालायची तुम्हाला? नाही घाल, गप्प बसेल. तुम्हाला हवं ते करा. पण एकच विनंती आहे, लेकीचं लग्न आहे घरात, तयारी चालू आहे. निदान लेकीचं लग्न होईपर्यंत तरी वेडवाकडं काही घडेल असं वागू नका. मी पाया पडते हो तुमच्या. सावित्री, उर्मीच्या लग्नापर्यंत मी थांबायला हवंय ना तुला? थांबेन मी, मग तर झालं. पण त्यानंतर मात्र तू मला अडवता कामा नाहीस. अय्या, किती छान रंगली आहे मेहंदी. म्हणतात की मेहंदी खूप रंगली ना की नवऱ्याचं खूप प्रेम असत. सागरचं तुझ्यावर खूप प्रेम असेल ना. हे काय? दीपू, हे तोरण आहे, ते भिंतीला लावायचं. बाळ 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 नाही, बाळ नाही, लग्न भिंत. काढ हे. अरे आता एकमेकांकडे पाहतच बसणार आहात का येणार आहात लग्नाला बसायला?
माझी बायको हो, तुझी मेहंदी आत्यापेक्षाही जास्त चांगली रंगेल. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं. चला तुम्हाला बसू आता. पाया पड़ा
अभिनंदन सावित्री, शेवटी एकदाच तुझ्या मुलीचं लग्न झालं. गावाबाहेर पाठवतेस की नाही? जेवढं झालं की निघतीलच. अभिनंदन उर्मिला, विश यू हॅपी मॅरिड लाईफ. तुझ्या नसलेल्या कामात लक्ष घातलं नसतंस तर गावावर संकट आलीच नसती. जनार्दन, आताही तुझा आडमुठेपणा सोडलास तर गावावरची संकट टळतील. कार निघाली, बी अलर्ट. राजी, गावाच्या वेशीपर्यंत कारच्या मागे तू राह. ओके, गो. सगळं नीट पार पडलं ना? हो रे बाबा, मनात सारखी धाकधूक होती. आता उर्मी आणि सागर एकदा का महाबळेश्वरला सुखरूप पोचले ना, म्हणजे माझा जीव भांड्यात पडेल. पोचतील ग, आम्ही गेलो होतो की त्यांना वेशी बाहेर सोडायला, त्याने व्यवस्थित वेश पार केली. ही बकुळा आई मारिया, ती मारिया आहे. अरे पण मग ती बकुळा म्हणून आपल्या घरी का राहत होती? अगं असतील काही कारण, आपण का पडायचं त्या? का पडायचं म्हणजे? अरे 8 महिने ती आपल्याकडे राहिली, वावरली, आणि एकदाही तिने आपण इन्स्पेक्टर आहोत असं भासवू दिलं नाही, चुकून सुद्धा नाही. जेव्हा एखादा माणूस इतका विचार करून येतो ना, तेव्हा त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असतील ना. मी कुठे नाही म्हणतोय, पण आपल्याला त्यात पडायची गरज आहे का? काय गरज आहे? आपण तिच्यावर विश्वास ठेवला, तिचं घर तिच्या ताब्यात दिलं. हो, पण तिने कधी विश्वासघात केलाय का आपला? तुला आठवते का कधी घरातली इकडची वस्तू तिकडे केलेली? मग उगाच का मेंदूला शिणवायचा? विश्वनाथ,
बकुळाच्या इथे येण्याचं कारण तुला माहितीये? मला नाही ग, मला कसं माहित असणार? नाही मला नाही माहित. म्हणजे मी तिला विचारलं होत, म्हणाली नंतर सांगितलं. ठीक आहे, तरीही तुला काहीतरी माहितीये. आई मला विश्वनाथ, माझ्याशी खोट बोलू नकोस. नाही जमत. तुला रघुनाथ ते नाणं आठवत? चांगलंच, सारखा हातात चाळवत असायचं रे. किती वेळा सांगितलं, अरे चाळे करत बसू नकोस, कुठेतरी एका जागी निघून ठेव, पण नाही ऐकलं कधी. अरे लहान होताना तेव्हा तर झोपेत सुद्धा मुठीत घेऊन झोपायचा. कित्येकदा मी काढून ठेवले त्याचे, आणि का नाही आठवणार मला? त्याच नाण्याचा एक फोटो बकुळाकडे, म्हणजे पारियाकडे आहे. किमान 25 वर्ष जुना फोटो. तुला कसं कळलं? रघुनाथ गेल्यानंतर अविनाश आणि उर्मीने तिला अटक केली मनोरमाच्या खुनावर. तिच्याकडे रघुनाथचं नाणं सापडलं म्हणून तिच्यावर रघुनाथच्या खुनाचाही आरोप होता. तर अविनाशने तिला सोडून दिली. सोडल्यानंतर ती मला भेटली आणि तिने रघुनाथचं नाणं स्वतःकडे का ठेवलं हे सांगितलं. का? तिला ते नाणं आणि फोटोतलं नाणं हे तपासून बघायचं होतं म्हणून. अरे पण एका नाण्यासारखे दोन नाणे असू शकत नाहीत का? नाही, गळ्यात एकाच सारखी घातली जाणारी सेम नाणे नाही असू शकत. म्हणजे? त्या फोटोत ती स्वतः होती. साधारण 7-8 महिन्याची असेल आणि तिच्या गळ्यात ते नाणं. भूतकाळ एकाच वेळी अंगावर धावून काय येतो?